हाँ, नेत्रोदक नेत्रोदक स्पर्श। आता एक विडा असा स्पर्श तयार करून ठेवायचा होता, तो बाजूला काढून ठेवा, तुम्ही उठून काय जाऊ नका, जेव घरामध्ये अश्विनीताई जेव देऊन द्या, देवांना विडा ठेवून नमस्कार केला असं समजा, हे विडा एक काय विडा तयार करून। ठेवलं हाँ ठेव, हाँ बर। देवान गुरुर ब्राह्मणान ज्येष्ठान श्रेष्ठान नमस्कृत्य, नमस्कार करून आम्ही बसलेलो आहोत पूजेला, अशी कल्पना करायची। आता आचम्य प्राणायाम्य, 3 वेळा आचमन करा दादा। ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, चौथांदा सरळ हाताने पाणी तामा सोडा, हात पुसून गोन नमस्कार करा, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, ओम त्रिधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनवेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्री कृष्णाय नमः, प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री मंत्रः गायत्री अगाथिनो विश्वामित्र ऋषिः, ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम माहा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तस्य विदुरेशम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् आपज्योतिरसम्भूतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम इति गायत्री मंत्रेण प्राणायामः। प्राणायाम करायचा आहे। प्राणायाम झाल्यानंतर देवाने का नमस्कार करूया। श्रीमन महागणाधिपते नमः, इष्टदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वासुदेवताभ्यो नमः, कुलदेवतायेभ्यो नमो नमः, श्री लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमः, उमा महेश्वर देवताभ्यो नमः, शचि पुरंदर देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, मातृ पितृ चरण कमलेभ्यो नमो नमः, एतत् कर्म अद्य दीने श्री सत्यनारायण देवताभ्यो नमो नमः। हाथ जोड़ा दादा। सुमुख एक दंतस्य कपिलो गजकर्णकाः, लंबोदरश्माशुनाधिपो धूम्रकेतु कालचंद्रो गजाननाः, द्वादशे चरणनामानि श्रुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निगमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नतस्य न जायते, शुक्लाम्बरधरं शुचिवर्णश्चतुरभुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् नो प्रशान्तये, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके चरणे त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते, सर्वदा सर्वकारे नास्तेषां मङ्गलं तेषां तु भगवान् मङ्गलायतन हरिः, तदेव लग्नं स दिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते त्यङ्गिविदं स्मरामि, लाभस्तेषां जयस्तेषां दस्तेषां पराजयः, तेषामिन्दिवरश्यामि हृदयस्पन्दनार्दनः, विनायकं गुरुभानु ब्रह्मा विष्णु महेश्वरः, सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीष्टार्थसिद्ध्यर्थं पूजितो यासुरासुरैः, हर तस्मै गणाधिपते नमः, सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्थगुणेश्वरः, देवादिषु ब्रह्मेशाञ्जनार्दनः, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र सिव्योर्भूतिर्ध्वानि कीर्मतिर्मम वसुदेव सुतं देवं भक्तचाणूर्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, गणनाथ सरस्वती रवि शुक्ल बृहस्पति पञ्चयितान स्मै नित्यं, वेदवाणी प्रवृत्तये वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, नमो देव्यै महादेव्यै शिवायै सतन्नमः, नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणतास्मतां ज्योष्णाय चैन्द्ररूपिणी सुखायै सतन्नमः, इति देवादिकांना आपण नमस्कार केलेला आहे। आता आज आपण काय करणार आहोत, तो संकल्प आपण घ्यायचा आहे। हातामध्ये पाणी घ्या, गोकर्णाकृती जले हस्तम आदाय जलम आदाय, पाणी घेतलं त्या द्राक्षात टाकून घ्या,
ओम विष्णु विष्णुमाष्णुराज्ञ प्रवतमानस्य ब्रह्मणस्य वाराह कल्पे वैवस्वत मनवंतरे भरत वर्षे भारत खंडे जम्मूद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावरियाः न कुरुषे गोदावरी तीरे मूला मुखा तीरे पुण्य नगरे महाराष्ट्र महाराष्ट्र मंडले पुण्य नगरे शालीवाहन शके शोभर नाम संवत्सरे शालीवाहन शोभर नाम संवत्सर दक्षिणायने वर्षा ऋतु मासोत्तम मासे उत्तम प्रथमासे श्रावण मासे शुक्ल पक्षे शुक्ल पक्षे द्वादश्यां तिथौ अद्यवासरस्वासरो चंद्रवासरे उत्तराषाढ़ा ज्योत नक्षत्र मकर राशि से वर्तमाने चंद्रे सिंह राशि से वर्तमाने श्री सूर्य मेष राशि स्थिते वर्तमाने देव गुरु यथा राशि स्थान स्थिते स्थित एवं गुण विशेषण विशिष्टाया शुभ पुण्य तिथौ गोत्रोच्चारा अपने गोत्रा तो नाव घया तो नाव घया स्वतः शर्मा मृत अहम मम मम आत्मना आत्मना श्रुति श्रुति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकम अस्माकम सर्वेषां सहकुटुंबानां क्षेम क्षेम धैर्य धैर्य विजय अभय अभय आयुर आरोग्यम ऐश्वर्याभि रुद्यर्थम द्विपद चतुष्पद संहितानां त्याज्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम समस्त मंगलाप्त्यर्थम समस्त अभ्युदयार्थञ्च इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध तापोप दमनार्थम अद्य जीने यथाशक्त्या यथा ज्ञानेन विहितोपचार द्रव्यैः प्रतिवार्षिक विहितम् अद्य दिने श्री सत्यनारायण देवताः अष्टदिक्पाल देवताः आदित्यादि नवग्रह देवताः कलश देवता दीप घंटा देवताः अद्य दिने पूजनम् अहम् करिष्ये इति संकल्पाः अस्तु या प्रमाणे आपण संकल्प केलेला आहे. नमस्कार. आता आपण जो तांब्या पाण्याने भरून घेतलाय पूजेसाठी त्या तांब्याला चारी दिशांना गंध लावा. खालून वर गंध लावत जायचा. चारी दिशांना लावा. पूर्व पश्चिम पूर्वे ऋग्वेदाय पश्चिमे यजुर्वेदाय उत्तरे सामवेदाय दक्षिणे अथर्ववेदाय एक फूल घ्या. दंडाक्ष मध्ये बुडवा. ते फूलच्या कलशात वाहू घाला आणि कलशावरती उजवा हात पालथा ठेवा. उजवा हात कलशावरती पालथा ठेवा. ओम कलश शुंखे विष्णु कंठे रुद्र समाशिताः मुले तत्र सीतो ब्रह्मा मध्ये मातृगुणस्मृताः कुक्षु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरः ऋग्वेदो यजुर्वेद साम वेदो अथर्वणाः लेता सर्वे कलशन्तु समाशिताः अत्र गायत्री सावित्री शांति करितता आयान्तु देव पूजार्थं कृतक्षय कारिकाः गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं करु. ओम वरुणाय नमः. सर्वोपचाराते गंधाक्ष पुष्पाणि समर्पयामि इति वरुण देवताभ्यो नमो नमः. वरुण देवताभ्यो नमो नमः. घंटाचा आवाज करा. घंटा घ्या.
आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षां गुरु घंटारं तत्रं देवता आवाहन रक्षणं इति घंटानादं कुर्यात्। आपल्या डाव्या हाताला तोरंगावरती घंटा ठेवून द्या, एक फूल ज्या गंधाक्षस मध्ये बुडवून ते वाहू घाला, घंटा देवता ही गंधाक्ष पुष्पाने समर्पयामि। घंटा देवता भव नमो नमः। शंख शंख ठेवा, आपल्या उजव्या हाताला ठेवा, देवांच्या डाव्या हाताला शंख येऊ द्या, आपल्या उजव्या हाताला शंख ठेवला, दोन पुळ्या पाणी घाला त्याच्यामध्ये, एक पांढरं फूल घ्या, पांढरं फूल घ्या, गंधामध्ये बुडवा फक्त, आणि ते फूल त्या शंखावरती ठेवा। शंखादौ चंद्र दैवत्यं पुष्टवरुण देवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्वं पुरा सागरोत्पन्न विष्णुना वितक करे ओम पाति जन्या विद्महे पावणाय धीमहि तन्न शंख प्रचोदयात। शंख देवता गंधाक्ष पुष्पाणी संपूजयेत। दोघ समयांची पूजा करून घ्या, तेलाची तुपाच्या समयीची पूजन करा, देव दीपाचं पूजन करा। गो दीप ब्रह्मरूपस्त्व ज्योतिषां पतिरव्यः अथ पूजा समाप्ती स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव। शुभं करोत् कल्याणं आरोग्यं सुखसंपदा शत्रुबुद्धि नाशाय दीपज्योति नमस्तुते। दिव्याला आपण नमस्कार केलेला आहे, अवहरून द्या नमस्तुते। भूमातेला वंदन करा दादा, पृथ्वी मंत्रशुचासन योग ओम सुधाता देवी विष्णाधिकारिमा देवी पवित्र कुरुचासनम अपक्रामान्तु भूतानि चत्याः सर्वतोदिशं सर्वेषाम् अविरोधेन पूजा कर्म समारंभे अपसर्पं ते भूता हे भूता भूमि संस्था हे भूता विघ्नकर्ता रस्ते नश्यन्तु शिवाज्ञेयः इति आसन शुद्धिः। आपल्या आसनाखाली अक्षत ठेवून घ्या, दोन दोन अक्षराचे दाणे आपल्या आसनाखाली ठेवून घ्या। अक्षदान समर्पयामि आसन शुद्ध्यर्थ अक्षदान समर्पयामि। नमस्तुते नमो नमः। वर्षामध्ये फूल टाकलेले आपण त्या फुलाच्या पाण्याने आपल्या अंगावरती पूजासाठी शिंपून घ्या। अपवित्र हा पवित्रो वा सर्वावस्थमतोपि वा यस्मरेत पुंडलिकाक्षं स बाह्याभ्यंतर शुचिः करेत् स्वतः बाह्यंतर शुचिः इति आत्मानं संप्रोक्षयेत इति शुचिः। एक फूल घ्या दादा, गंधाक्षमध्ये बुडवा, सूर्यनारायण दाखवा, आदित्यस्य नमस्कार एक कुर्वन्तु दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र नोपजायते नमो धर्म विधानाय नमस्ते साक्षिने नमो प्रत्यक्ष देवाय वस्त्राय नमो नमः। मित्र रवि सूर्य भानु खग पूषण हिरण्य गर्भ मरीचा आदित्य सवित्रार्क भास्करेभ्यो नमो नमः। नमो भास्कर मरा माझा नमस्कार असो इति नमस्तुते नमो नमः। आता आपण वरती मांडणी केलेली आहे, आठ सुपाऱ्या आजूबाजूला अष्ट अष्टदिक्पारांच्या ठेवलेल्या आहे आणि एक मध्ये सुपारी नव ठेवलेली आहे सूर्यनारायणाची, आणि अजून काही आजूबाजू ठेवल्या असतील तर ठीक आहे, नाही तर ह्याच आठ सुपाऱ्यांना आपण नवग्रह समजायचं, मध्ये एक सुपारी ठेवायची आणि त्यांची आता आपण पूजा करणार आहोत। तत्पूर्वी आपण जरा थोडं म्हणूया, माझ्या मागे तुम्ही म्हणा, हो देवा हो ब्राह्मण मय्यम सह कुटुंबिने महाजनान नमस्कुर्वाणाय आशीर्वचनम प्रेक्षमाणाय अद्य श्री सत्यनारायण करिष्यमाण प्रतिवार्षिक विहितं पूजानाख्यस्य दिने प्रतिवार्षिक विहितं श्री सत्यनारायण देवताः पूजनाख्याय कर्मणे आयुष्यमते स्वस्ती अद्य दिने प्रतिवार्षिक विहितं
श्री सत्य नारायण श्री सत्यनारायण देवता देवता पूजानाख्यस्य कर्मणाः ब्रह्मणाः रुद्धिं भवन्तो गृहन्तुः मिमतं कर्म रुद्यता ब्राह्मणा ददाति ग्रामय्यम् अद्य दिने प्रतिवार्षिक विहितं श्री सत्यनारायण पूजानाख्यस्य कर्मणाः स्थिरस्तवितो श्रीः श्रीस्तवितो भवन्तो गृहन्तु विमन्तो ओम अस्तु श्रीः श्री आपल्याला मिळो एकवेळा म्हणा पुन्हा मह्यम आद्य दिने प्रतिवार्षिक विहितं श्री सत्यनारायण देवताः ज्ञानाख्यस्य कर्मणाः कल्याणं भवन्तो गृहन्तु मिमन्तम् अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणं पुण्याः पुण्याः पञ्चवाक्यै पुण्याः वाचन परसमृद्धिरस्तु भवन्तु गृहन्तु पुण्याः वाचन फलं तेन आयुप्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुस्तवितु भवन्तो गृहन्तु अस्तु कल्याण की पंचवाक्य पुण्य वाचनम नमस्ते ते नमो नमः। आता आपण जी मांडणी केली दादा कलशा खाली आपण गहू ठेवलेले आहे त्या गव्हाला असे हात लावायचे गव्हाला हात लावा तंडुलो तंडुलो परी आकरे शुधावती परी शिंचते निर्देश वर्धते किती कलेशम संस्थाप्य कलशाला हात लावा हो करेशे जनम निक्षिप्य त्यात काय काय घातलंय आपण परशे जलम निक्षिप्य तत्र गंधाक्ष पुष्प दुर्वांकुराण आम्रपल्लवम उदीफलंच निक्षिप्य हिरण्यंच निक्षिप्य तदनंतरम पूर्णपात्रावर तांदळाचं ताट ठेवले ना त्याला हात लावा ओम पुणाह दर्वी परापत सुपूर्णाह नरापत वसने वही क्रियावह विषमूर्जम शत करतो इति करशे पूर्णपात्रम निधाय कलशे पुनपात्रं निधाय तदनन्तरम् अष्टौ दिक्पालान् आवाह्य अष्टौ दिक्पालान् आवाह्य हात काढून घ्या आता हातामध्ये फुलं घ्या भरपूर बारीक बारीक फुलं घ्या छान त्याच्यामध्ये गंध अक्षर हळद कुंकू टाकून घ्या गंध शिंपून घ्यायचा हळद कुंकू अक्षर टाकून घ्यायचे डाव्या हातामध्ये फुलं धरा आता पूर्व जिथे असेल तुमची पुण्याला जिथे पूर्व असेल त्या पूर्वेच्या सुपारीवरती एक फुल भाव घालायचं मी सांगतो त्याप्रमाणे हा ओम प्राचे दिशे इंद्राय नमः इंद्रम आवाहयामी स्थापयामी पूजयामी त्याची पुढची दिशा आहे अग्नेय अग्नेय दिशे अग्नेय ओम अग्नेय दिशे अग्नेय नमः अग्निम आवाहयामी स्थापयामी पूजयामी दक्षिणाकडे यमाची दिशा आहे दक्षिणाई दिशे यमाय नमः यमम आवहयामि स्थापयामि पूजयामि त्याची पुढची दिशा नैऋत्य नैऋत्य दिशे निवृत्तीम नमः निवृत्तीम आवहयामि स्थापयामि एक एक फुलभाव करा दादा निवृत्त नमे आवहयामि स्थापयामि पूजयामि पश्चिमेकडे वरुणाय नमः वरुणम आवाहयामि स्थापयामि पूजयामि वायव्य दिशे वायव्य दिशे वायु नमः पुढे पुढे चालायचं आपण वायुशे वायु नमः वायु आवहयामि स्थापयामि पूजयामि उदिशे सोमाय नमः सोमम आवाहयामि स्थापयामि उत्तरेकडे सोम आवहयामि स्थापयामि पूजयामि आता ईशान्य दिशी पूर्व आणि उत्तरेच्या मधली ईशान्य दिशी ईश्वराय नमः ईश्वरम आवाहयामि स्थापयामि पूजयामि इति अष्ट दिक्पालान आवाह्य नमस्करोमि तदनन्तरम् आदित्यादि नवग्रह देवताः पूजनं करिष्ये अगोदर जी मध्ये सुपारी ठेवली आहे त्याला आपण सूर्यनारायण म्हणून त्यांची पूजा करणार आहोत मी मंत्र म्हणतोय साधा ओम जपासम संकाशम काश्यपेयम महद्युतिम समोरच पापघ्नम प्रणतोस्मी जीवा मध्या सुपारीला एक फुल भाव घाला असे मगासारखी फुलं घ्या हातामध्ये तुमकू अक्षर टाकून घ्या त्याच्यामध्ये मग सूर्यनारायणाचं आपण आवाहन केलं मध्या सुपारी सूर्यनारायण सूर्यनारायणाय नमः मध्यभागी सूर्यनारायण सूर्यनारायण आवाहमि स्थापयामि पूजयामि गंधा मनसं पूजयामि ओम चंद्रमंडल संकाशम तदीक्षण चाराभम
शिरोदान स्तंभम नमामि शेषनम सोम शंभो मुकुट भूषणम ओम चंद्राय नमः अग्नेला और चंद्राय नमः चंद्रम आहयामि स्थापयामि पूजा विपुल अग्नि अग्नि के लिए वाहन ओम नमस्तुते नमो नमः धरणीय संभूतम विद्युत कांति समप्रभम कुमारम शक्त्यस्तम च मंगलम प्रमेयम च नमस्तुते नमो नमः दक्षिणेला मंगल दक्षिणेला मंगलाय नमः मंगल आवयामि स्थापयामि पूजयामि प्रियंगकरिका श्यामं रूपेणा प्रीतं बुधं सौम्यं सम्यग्नोपेतं त्वं बुधाय नमः बुधं ईशान्येला बुध ईशान्येला बुध ईशान्याय नमः बुधाय नमः बुधं आवयामि स्थापयामि पूजयामि देवानां ऋषीणां च गुरुकाञ्चन सनिभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं उत्तरेला बृहस्पति म्हणजे गुरु आहे उत्तरेला गुरु उत्तर बृहस्पति नमः बृहस्पति आह्वयामि स्थापयामि पूजयामि नमस्तुतिः नमस्तुते नमो नमः हिमकुन्दमालाभं दैत्यानां परम गुरु सर्वशास्त्रपत्तारं भार्गवं प्रणम्याम्यहं पूर्वेरा शुक्राय पूर्वीच्या बदल शुक्र पूर्वेरा ओ शुक्राय नमः शुक्रम् आह्वयामि स्थापयामि पूजयामि नीलांजन समाभासं रविपुत्रयमार्गजं छायामात्रदस्तम्भूतं तं नमामि शनीश्वरम् ओम शनीश्वराय नमः पश्चिमेला शनीश्वर पश्चिमेला पश्चिमेला शनीश्वराय नमः शनीश्वर आवयामि स्थापयामि पूजयामि अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दिनं सिंहिका गर्व संभूतं तं राहवे नमः राहु नैऋत्येला राहु है दादा नैऋत्य दिशेरा राहु नमः नैऋत्ये नमः राहवे नमः राहु आवयामि स्थापयामि पूजयामि प्लक्ष्मी संकाशं तारकाग्र मस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं त्वं केतवे नमः केतुम् आह्वयामि केतु है वायुवेला वायुवेला केतुम् नमः केतुम् आह्वयामि स्थापयामि पूजयामि इति आदित्यादि नवग्रह देवता गंधाक्ष पुष्पाणि संपूजयेत पूजयाम समर्पयामि हाथ जोड़ा ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सूतो बुधश्च गुरुश्च शुक्रः शनि राहु केतवः कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् नमस्तुते नमो नमः इति आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः अतः ताटामध्ये गणपती आणि महाविष्णु आहेत आपले रंगनाथ गोपाळ कृष्ण यांना ताटामध्ये घेतात त्यांचा आवाहन पूर्वत आपण त्यांच्या अंगावरती अक्षत घाला आवाहनात ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात स भूमी चतुर्थ तेश दशांगुलम आगच्छ देव देवेश यजुराशी दत्तेक्यमाणा मया पूजा गृहाड सुसुत्तम इति आवाहनार्थे अक्षतान समर्पयामि आता आपल्याला जिथे त्यांना बसवायचं आहे दादा त्याच्यावरती अक्षत ठेवा जिथे आपण बसवणार आहोत तिथे गणपतींना खाली ठेवलं तरंगावर आणि विष्णूंना या ताटामध्ये मधल्या सुपारीच्या मागे अक्षर टाकून ठेवा ओम पुरुषे वेदम सर्वमिद भूतम इत्यभव्यम भूतत्वशेषान यदन्यनातिरोहते नानार्थसमायुक्तम ताट सर्वयोषितम आसनं देवदेवेषु प्रीत्यर्थम इति आसनार्थस्थान समर्पयामि एक एक पळी पाणी देवांच्या पायांवरती घाला ओम पाद्यम ओम एतावानस महिमा तो जायंत पुरुषाः पादशिष्वा भूतानि त्रिपादस्याम तन्दवि पाद्यम गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थवो लोकनाथम ती पादयो पाद्यम समर्पयामि पळीमध्ये पाणी घ्या दादा एक फूल घ्या गंधाक्षर मध्ये बुडवा ते फूल त्या पळीवरती ठेवा ते झालं अर्घ्य तयार ते अर्घ्य दोघं देवांना वाहू घाला ओम त्रिपादूत उदयित पुरुषाः पादस्य वक्नाः ततो विश्वं यक्रामत्सा क्षणानशमने अभि नमस्ते देवदेवेश नमस्ते धड़ीधर नमस्ते जगदाधारम अर्घ्यम नमः प्रतिगृहत हस्तयो अर्घ्यम समर्पयामि एक एक पळी पाणी घाला पुन्हा आचमनीयम ओम कर्पूरवासिनं समारुतम अचिंतम जगन्नाथम या दत्तमि भक्ता ओम तस्मा विराळ जायत विराज अधिपुरुषा स जातो अतैष्यत पश्चात भूमतो पुरा इति आत्मनियम समर्पयामि पुन्हा दोन दोन पळ्या पाणी घाला स्थान घालायचं देवांना स्नानियम ओम यत पुरुषेण हविषा देव यज्ञमतन्वत वसंतो स्यासीदाज्यम ग्रीष्मेद्म शरद हवीः ओम नमस्तुते नमो नमः गंगा सरस्वती रेवा वयष्णी नर्मदा जलैः
स्नातोषि मया देव तथा शांति कुष्मिति स्नानीयम समर्पयामि। तदनंतरम पंचामृत स्नान घालायचं, एक वेळा पंचामृत घालायचं, एक वेळा शुद्ध पाणी घालायचं, असं 5 वेळा लागोपाठ करायचं आहे दोघ देवांवरती, गणपतींना पण आणि महाविष्णूंना पण। गामधेनु समुद्भूतम देवर्षी पितृतुतम पयोदधामि देवेश स्नानार्थम पृथ्वीतम पयस्नानं समर्पयामि, पयस्नानांतरं शुद्धोदक स्नानीयं समर्पयामि। शशंक चक्र स्नान घालतोय आपण, आज्यम सुराणाम आहारम आज्यम यज्ञ प्रतिष्ठितम आज्यम पवित्र परम स्नानार्थम प्रतिभ्रजताम घृत स्नान घृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानीयम समर्पयामि। आता मधून मधाने स्नान घालतोय आपण, सर्वौषधी समुत्पन्नम पीयूष सदृशम मधु स्नानार्थम मया दत्तम प्रत्यर्थम प्रतिज्ञा इति मधु स्नानम समर्पयामि, मधु स्नानांतरेण शुद्धोदक स्नानीयम समर्पयामि। पुनः एक वेळा पंचवृद्ध दादा, ओम इक्षुदंड समुद्भूतम दिव्य शर्करया हरि स्नापयामि सदा भक्त्या पितो भव सुरेश्वर इति शर्करा स्नानीयम समर्पयामि, शर्करा स्नानांतरेण शुद्धोदक स्नानीयम समर्पयामि, पयोदधि घृत मधु शर्कराः संयुक्तम पंचामृत स्नानेन पियताम नमः इति देवांना स्नान घातलेली आपण पाणी घालायचं। शुद्धोदक गंगादि तीर्थानां स्नानीयम समर्पयामि नाना विविध स्नानोपचारेण, तदनंतरम पंचोपचार ही पूजनम करीष्ये। तिथे आहे तिथे गणपतीची आणि विष्णूची पूजा करायची, ताटामध्ये पूजा करा। पंचोपचार ही पूजनम गंध लावा श्रीखंड चंदनम दिव्यम गंधाढ्यो सुमनोहरम विलेपनार्थे चंदनम चंदनोपरि अक्षदाः शुभ्राः कुंकुमेन विराजिता मया त्या गृहाण परमेश्वराक्षदान समर्पयामि। हरिद्रा कुंकुम पण उभं करायचं, रिद्धी सिद्धी देवता गणपती जवळ आहेत आणि विष्णूंचे एकटे नाहीत तर ते लक्ष्मी सह आहेत म्हणून हरिद्रा कुंकुमांचे समर्पयामि। एक फुल वाहला एक फुल वाहला माल्या आदि सुगंधेनी मालत्या आदि प्रभ मया ऋतानि पूजार्थम पुष्पाणि प्रतिगृहताम तुकाळात व पुष्पांच समर्पयामि। उद्भवती ओळून घ्या वनस्पती रसर भूत गंधाढ्य उत्तमा अग्रे सर्व देवाना धूपयहम समर्पयामि, दूपाहा दीपाहा दर्शयामि वर्ति संयुक्तम वन्यनायतम दीपम ग्रहण देवेश त्रैलोक्या तिंद्रा आर्थिक पूजा करता पता है आर्थन दाखवा वो आता है तो वो हो गया। दूपाहा दीपाहा दर्शयामि नजे त्यार्थे समोर काटाच्या समोर चौकोन पाण्याचा चौकोन करा, त्याच्यावरती पंचामृताचं भांड ठेवा। आपण जे उरलेलं पंचामृत आहे त्याचा नैवेद्य देवांना दाखवूया। पंचामृत शेष नैवेद्यम समर्पयामि, पंचामृत शेष नैवेद्यानि समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यामध्ये पाणी दोन पळ्या पाणी तांबडा सोडून द्या, नैवेद्यामध्ये पाणी समर्पयामि। उत्तरा पोषण समर्पयामि, हस्त मुख प्रक्षालन समर्पयामि, करद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि इति मुखवासार्थे फुगी फुल सुवर्ण दक्षिणांच समर्पयामि इति पूर्व पूजायां समर्पयामि। नमस्तुते नमो नमः म्हणा दादा। अनेन 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 पूर्व पूजनेन महागणपती देवताः महाविष्णु देवताः देवता नमः उत्तरे निर्माल्य विसृज्यम अभिषेकम कुर्यात। उत्तरेकडे फुलं काढून घ्या, वाहू घातलेली वास घ्या, उत्तरेकडे ठेवायची आहेत। आणि मग आता अभिषेक पात्र असेल तर अभिषेक पात्र गणपतींच्या अंगावर अगोदर घ्या, गणपतींच्या डोक्यावर घ्या अगोदर, मग आपण माथव शीर्षाचा गणपतींना अभिषेक करू, पुरुष सूक्ताचा महाविष्णूंना अभिषेक करू। हा अगोदर गणपती बाप्पा अभिषेक पात्र ठेवा, नाही तुम्ही पळी पळी पाणी घातलं तरी चालेल। मी गणपतींचं अथर्व शीर्ष म्हणायला सुरुवात करतो आहे। गणपती देवताः अथर्व शीर्षेन एका वर्तनेन अभिष्टलाभिषेकम
कुर्यात। हरी ओम। चलो करो, शुरू करो पुत्र। ओ हाँ, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमक्षवीरजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्मात्सस्तनूभिः दृशेम देवहि तञ्चदायुः। ॐ स्वस्तेनैन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्तेन पूषा विश्ववेदः, स्वस्तेन स्तारक्षो हरिश्चनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। हरिः ओम् नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं हृदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यं। कृतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्व माम् अववक्तारम्, अवश्रोतारम्, अवदातारम्, अवधातारम्, अवानुचाणवशिष्यम्, अवपश्चातात्, अवपुरस्तात्, अवोत्तरातात्, अवदक्षिणातात्, अवचोर्ध्वातात्, अवाधरातात्, सर्वतो मां पाहि सामन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दात् ज्योतिः, त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। सर्वैः जगदिदं ततो जायते, सर्वैः जगदिदं, सर्वैः जगन्त्वयि लयमेष्टतिं, सर्वैः जगन्त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः, त्वं चत्वारि वाक् पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थो नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन् नित्यं। त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमागणिस्त्वं वायुः, त्वं सूर्यस्त्वयि चन्द्रमः, त्वं ब्रह्म भूत्वा स्वरोम गणादिं पुगौत्याजं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतराः, अर्धेन्द्रसीतं कारेण रुद्धम्। एतत्तव मनुस्वरूपं, ककारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारत्यन्त्यरूपं, बिन्दुरुत्तररूपं, नादसन्धानविद्यागणपरूपिगायत्रे छन्दः गणपतिरधिभूताः। ॐ गं गणपते नमः। एकदन्ताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशं भूषितं ददन्तवर्गमस्तु जिभ्राणकत्वजं, रक्तं लम्बोदरं पुष्पकर्णकं, रक्तवाससं रक्तगन्धं रक्तपुष्पैः पूजितं, भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमर्चितम्, अविरभूतां च सुख्यादौ प्रकृति पुरुषात् परम्। एवं जयति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो नाथपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लम्बोदराय, एकदन्ताय, विघ्ननाशने, शिवसूताय, श्रीवरदमूर्तये नमो नमः। एतदथर्व श्रीयोधीते स ब्रह्म भूयाय कल्पते, स सर्वतः स पञ्चमहापापात् प्रमुच्यते, सायं ध्यानो पापं नाशयति, प्रातःध्यानो अधिकं पापं नाशयति, सायं प्रातः प्रविञ्जान अपापो भवति, सर्वत्रा ध्यानोपवीर्ण भवति, धर्मार्थ कामो मोक्षं च विन्दति। इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयं, योधि महाकास्ति स पापीयान् भवति, सहस्रवर्तनातं यं यं कामाधीते तन्तं मणेन साधयितम्, अनेन गणपति विशङ्कति सवासि भवति, चतुर्थ्या मनुष्यं जपतिं स विद्यावान् भवति। इत्यथर्ववाक्यं ब्रह्मद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचन यो दुर्वां क्रियति सवाशो भवति, यो लाजयति स एषवान् भवति, स मेधावान् भवति, यो मोदकसहस्रयति स वाञ्छित फलम् आप्नोति, यः साध्य समिद्धिर्यति स सर्वं लभते, स सर्वं लभते। अष्टौ ब्राह्मणा सम्यक् ग्रहयित्वा सूर्यग्रहे वर्चसि भवति, सूर्यग्रहे महानद्या प्रतिमासीन् भगवा दत्ता चित्तमन्त्रो भवति। महाविघ्नात् कुञ्चते, महादोषात् कुञ्चते, महापापात् कुञ्चते, स सर्वविद्भवति, सर्वविद्भवति ए एवं वेद इति उपनिषद। ॐ सहनावतु, सहनौ भुनक्तु, सवीर्यं करवावहि, तेजस्विनावधितमस्तु, मा विद्विषावहि। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गणपति देवताः अभिषेकं स्नानयं समर्पय, अभिषेकं समर्पयामि। अत ते अतः विष्णुञ्चाङ्गवति, अतः सत्यनारायणचाङ्ग
गोपाल कृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक सुरू करायचा. हा आता गुरु सूक्ताने अभिषेक करूया. हरी ओम सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमि विश्वतो रुत्वा चतिष्ठदशाङ्गुलम् ओम पुरुष एवेदं सर्वं यदभूतं यच्च भव्यं भूतामृतत्वसे चान् यदन्नेनातिरोहतिं यतवानस्य महिमातो जायन्त पुरुषाः पादस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिविं त्रिपादोदैत पुरुषाः पादस्तेह भवत्नः ततो विश्वं व्यक्रामत्स क्षणान् क्षण अभिं तस्मात् विराजो अधिपुरुषाः स जातिमत्यैषत् पश्चाद्भूमिमतो पुराः ॐ यत्पुरुषं यदधूः कतिधा पुरुषहविषा देव यज्ञमतन्वतं वसन्तोऽस्यासीताज्यं ग्रीष्म विषुम शरदहवीः तं यज्ञं वरीषि प्रोक्षन् पुरुषं जतमुदृताः तेन देव अजयन्त साध्य ऋषयश्च ये तस्मात् यज्ञः सर्वभूतः सम्भूतं पुरुषदाज्यं वसुन्तश्चक्रे वायव्यः नारण्यान् द्राम्याश्च ये ॐ तस्मात् ऋचाः समाणि जन्नीरे छन्दांसि जन्नीरे तस्माद्यु तस्मादजायतं तस्मादश्व अजायन्त एके शोभया दताः गाओः जन्नीरे तस्माच्जाता अजावयः ॐ यत्पुरुषं यदधूः कतिधाव्य कल्पयन्न मुखं समश्रकौ बाहु का उरुपादा उच्येतम् ॐ ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्यः गुरु तदस्य उदपदभ्यां शुद्धो अजायतं चन्द्रमा मनस्तच्चक्षो सूर्यो अजायतम् मुखादिन्द्रश्च अग्निश्च प्राणाद् वायुरजायतं नाभ्याम् आसन्तरिक्षं शिष्णो द्यौः समवर्ततं पदभ्यां भूमिर्दिशा श्रोत्रात् तथा लोकम् अकल्पयन् सप्तशान् परिधयस्त्री सप्तसमिदाः देवः यद् यज्ञन् तद्वान अबध्नन् पुरुषं पशूम यज्ञेन यज्ञमयजन्त देवः तानि धर्मान् मन्यासन् देहनाकं महिमानः स्वतन्त्रत पूर्वे साध्या सन्ति देवः. पाणिदा हरिः ॐ अतो देव अवन्तो नो यतो विष्णुरुचक्रमे पृथिव्यां सप्तधामभिः इदं विष्णुरुचक्रमे त्रेधानि ददे पदं समूहमस्य पां सुरे तेन पदा विचक्रमे विष्णुर्गोपादभ्याः अतो धर्माणि धारयन् विष्णो कर्माणि पश्यत यतो व्रतानि पश्यन् इन्द्रस्य सखाः तद् विष्णो परमं पदं सदा पश्यन्ति सूरयाः देवि वचसुरातकं वितद्विप्रपासो विपन्योः दगुर्वासं समिन्धन्ते विष्णोर्यत् परमं पदम. अतः तयस्य सङ्गतन श्रीसूक्तं महोदय श्रीसूक्तम् अभिषेक रूपं देवन्न हरिः ॐ हिरण्यवर्णान् हरिण्यं सुवर्णरजतस्रजां चन्द्रान् हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी अनपगामिनीं यस्यां हिरण्यमिन्देहं तामश्वं पुरुषानहं अश्वपूर्वा व्रतमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवि पहवे श्रीमा देवी भूषतां कास्मोस्तां हिण्य प्राकारां अर्जुनान् ज्वलन्तीं तृप्तान् तर्पयन्तीं पद्मेशितां पद्मवर्णान् तामिहोपहवे श्रियं चन्द्रां प्रभासं यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टां तारां तां पद्मिनीं शृण्महं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नशितां त्वां मे आदित्यवर्णे तपसोदिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसाणुदन्तो मायन्तरायश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देव सखः ज्येष्ठिश्च मणिनास प्राजुतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे कृत्वा सामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिम संवृद्धिं च स
सर्वान्निर्दमेक्त्वात् गंधद्वारान्द्रा दर्शान्त पुष्टांकरीषिणम् ईश्वरेण सर्वभूतानां कामेहोपहवेश्यम् मनस्काम्मा पूज्यं वाच सत्यमशिमहि पशूनां कर्दमेन प्रजा भूता संभव कर्दम श्रियं वासमे कुले मातरं पद्महारिणीं आपस्रजन् स्निग्धानि हितवसमे प्रिय निजदेवी मातरं श्रियं वासमे कुले अर्द्रां पुष्करिणीं पुष्किं पिंगलां पद्महारिणीं चंद्राणि हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आव अर्द्रां यक्करणीं यष्टिं सुवर्णां हिमवारिणीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आव ताम आव जात वेदो लक्ष्मी अनपगामिनी यस्यामि हिरण्यं प्रभुतं गावो दशोश्वानं देहं पुरुषानहं यशुचिः प्रेतो भूत्वा जुहुयादा जुह्वं सुक्तं पञ्चदशर्क्यं च श्रीकामः सततं जपेत पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भसि पद्माक्षी तेन सौख्यं दभाम्यं अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवि सर्वकामांसि देहि पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलाय ताक्षि विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वदपाद मयि सन्निधस्त्वं पुत्र पौत्र धनं धान्यं हस्तेष्वादि गवेरकं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं धनं वसु धनं इन्द्रो बृहस्पति वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं सोमं पितृत्राः सोमं सोमेन मह्यं दधात् सोमिनः न क्रोधो न तमात्सर्यं न लोभो नाशुवामति भवन्ति पुण्यानां भक्तानां श्री सुक्तं जपेत सरसि जनिले सरोजहस्ते धवदतरं सुगन्धमल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे शिवरुति गरीपसीद मह्यं विष्णुपत्नीं समां देवीं माधवीं माधवप्रिया लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभा महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् श्रीर्वर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आयुधात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्री सूक्तेन अभिषेक स्नानियं समर्पयामि इति देवांना अभिषेक झाला पाणी चालू ठेवा ओम देवस्तोभ्यं कृष्णस्ताभ्यं अग्निस्तिन सूर्यस्तवर्ते इंद्रियाणा सिंचाम बलश्नाद्य ओम भूर्भुवस्वाः अमृताभिषेकस्तु शान्तिरस्तु तुष्टिरस्तु पुष्टिरस्तु इति अभिषेक स्नानियं समर्पयामि. थोडं पळीमध्ये गरम पाणी करून घ्या दादा, गरम पाणी उष्ण पाण्याने स्नान घाला देवांना. ओम अपोहिष्टा मयो भूस्थान भाजते हनौषति मातरः तस्मारंग मामयो यस्य क्षया जिनोत आपो जन यथा चनः. देवस्तु बहुभ्यं कृष्णस्ताभ्यं अग्निस्ते सूर्यस्य वर्ते इन्द्रियाणा अभिषिञ्चा कृष्णदे ओम भूस्वाहा इति अभिषेक स्नानियं समर्पयामि. पुढे हळद घाला देवांच्या अंगावरती, हरिद्रा लेपन स्नानियं समर्पयामि, हरिद्रा लेपन स्नानियं समर्पयामि. तदनंतरम पाणी घाला, थोडं चांगलं पाणी घाला. शुद्धोदक स्नानियं समर्पयामि, शुद्धोगंध स्नानियं गंधोदक स्नानियं समर्पयामि. कर्पुरीला समायुक्तम सुगंधी द्रव्यसंयुक्त गंधोदक मैदान स्नान, थोडं अत्तर शुद्ध होतं, अत्तर लावून स्नान घाला. काश्मीरा गरुड कस्तुरी कर्पूर मलयानंतर मया दत्तम स्नानार्थम प्रतिगृह्यता नाना विविध तैल स्नानाने समर्पयामि. महागणपते नमः, महाविष्णवे नमः, श्री सत्यनारायणाय नमः इति स्नानोत्तरेण पुन्हा पाणी घाला देवांच्या अंगावरती. स्नानोत्तरेण देवताः वस्त्रेण प्रमृज्य, देवतांना काढून घ्या, गणपतींना घ्या अगोदर काढून, वस्त्राने देवतांचं अंग कोरड करा. देवताः वस्त्रेण प्रमृज्यम स्वस्थाने प्रतिष्ठाप्य, आपण मगाशी आसन दिलेलं आहे, गणपतींना जिथे बसवायचं असेल तुम्हाला तिथे त्या आसनावरती बसवा. गणपती देवताः आसने तू प्रतिष्ठितमस्तु. तदनंतरम विष्णुना घ्या, सत्यनारायण देवताः वस्त्रेण प्रमृज्यम स्वस्थाने प्रतिष्ठाप्य, स्वस्थाने प्रतिष्ठाप्य.
स्वस्थाने प्रतिष्ठाप्य, हां वरती ताटामध्ये बसतात त्यांना. हां आपण आसन तयार केलेले त्यांचं, कलशावरती ताट ठेवलेले, ताटामध्ये त्यांचा हे दिलेले आहे बसण्याची ठिकाण. नंतर आता वस्त्र म्हणून अक्षत भाऊ घाला, वस्त्र म्हणून अक्षत भाऊ घाला. ओम सम यज्ञान बारिशी प्रोक्षण पुरुषम जातम करता सर्व लोक भूषण लोक धर्माने लोक अभिषेक नौक सुते नमो नमः सर्वाभूषितके सौम्य लोक लज्जा निवारिणे मय पादिते तुभ्यं वासांसि प्रतिग्रीतं वस्त्र भावे तक्षणां समर्पयामि. आता यज्ञपवित असेल तर यज्ञपवित भाऊ घाला, यज्ञपवित्याच्या गाठीला गंध लावा, यज्ञपवित भाऊ घाला. उपवीतम मंत्र ओम तस्मात यज्ञा सर्वभूता संभूतम पुषदाज्यम देव देव नमस्तुते त्राहि माम भवसागर ब्रह्म सूत्र सोत्तरियम गृहाण पुरुषोत्तम इति यज्ञोपवीतानि उपवस्त्राणि समर्पयामि. उपवस्त्रम समर आता गंध लावा, तो देवांना गंध लावा. श्रीखंड चंदनम दिव्यम गंधा सुमनो घ्या भाऊ घाला. वस्त्राणि देवांजवळ भाऊ घाला, वस्त्र असेल देवाने कापसाचे भाऊ घाला. आता गंध लावा दोघ देवांना. ओम तस्मात यज्ञा सर्वभूतः रुचः सामानि जंजिरे चंदम तस्मात तस्मात जायतो श्रीखंड चंदनम दिव्यम गंधाढ्यो सुमनोहरम विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. चंदनोपरी अक्षदाः शुभ्राः कुंकुमेन विरत अक्षदा भवला अक्षदांत समर्पयामि, अक्षदांत समर्पयामि. फुल भवला माल्यादीन सुगंध्यनि मालत्यादि प्रभो मया रूतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम. नानाविध पुष्पं सेवंतिका बहुल चंपक पाटलाब्जै करवीर रसाल पुष्पैः संपूजयामि. नमस्तुते नमो नमः नानाविध समर्पयामि. तुळशी पत्र होऊन द्या. आता मी एक एक नाव म्हणतो दादा, तुळशी पत्र जास्त असतील ते एक एक तुळशी पत्र भाऊ घालायचे विष्णूंना. तुळशी पत्र एक एक, हा तुळशी पत्र घ्या. तामण बाजूला करायला लागले. अष्टोत्तर शत तुळशी पत्रम समर्पण. तामण्यातलं तीन पळ्या पाणी पंचमृतामणी घालून घ्या. तामण्यातलं तीन पळ्या पाणी पंचमृतात घालून घ्या. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णु गणपती देवताः पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. ते पंचमृत आपण घेणार आहोत ना, ती तीर्थ तयार झालं देवांचं. चला हा आता तुळशी पत्र हातात घेऊन घ्या. डाव्या हातात घेतले तरी चालते भरपूर तुळशी पत्र. उजव्या हाताने की तुळशी पत्र भाऊ घाला. मी 108 नाव म्हणतोय. नमहा नमहा म्हटलं की आपण भाऊ घालायचं काम करा. हरी ओम अष्टोत्तर शत तुळशी पत्रम कृष्णोत्तर नमस्ते नमो नमः समर्पयामि समर्पणम करिष्य. ओम श्री कृष्णाय नमः. ओम कमलानाथाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम सनातनाय नमः. वसुदेवात्मजाय नमः. ओम पुण्याय नमः. ओम ललित लीलामांस विग्रहाय नमः. ओम श्रीवत्स कौस्तुभधराय नमः. यशोदा वत्सलाय नमः. ओम हरये नमः. ओम चतुर्भुजा चक्राशीकदा शंखयुधाय नमः. ओम देवकी नंदनाय नमः. ओम श्रीशाय नमः. नंद गोप्रियात्मजाय नमः. ओम यमुना विगसंभारिणे नमः. ओम बलभद्र प्रियाय नमः. ओम कृतना जीवितहराय नमः. ओम शकटासुर भंजनाय नमः. ओम नंदरुजनानंदाय नमः. सचिदानंद विग्रहाय नमः. ओम नवनीत वृत्तांगाय नमः. ओम नवनीत नटाय नमः. ओम अनघाय नमः. नवनीत व्यवहाराय नमः. ओम मुकुंद प्रसादकाय नमः. ओम षोडश स्त्री सहस्रेशाय नमः. ओम त्रिभंग लेता कृतये नमः. ओम शुकवा अगमुता बुद्धिवेशाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम गोविंदाम पतये नमः. वत्वात्तराय नमः. ओम अनंताय नमः. ओम धेनुकासुर खंडनाय नमः. तुणी कृष्णावृताय नमः. ओम उत्तरताल भेत्रे नमः. यमलार्जुन भंजनाय नमः. तमार श्यामला कृतये नमः. ओम गोप गोपीश्वराय नमः. ओम योगिने नमः. गोपी सूर्य सम प्रभवाय नमः. लीलापतये नमः. परम ज्योतिषे नमः. यादवेन्द्राय नमः. यदुहाय नमः. वनमारिने नमः. पीतवाससे नमः. ओम पारिजातहरताय नमः. गोत्रदत्रे नमः. गोपालाय नमः. ओम सर्वपालकाय नमः. ओम अजाय नमः.
ओम काम जनकाय नमः, ओम कंजलोचनाय नमः, मधुमेह नमः, मथुरा नाथाय नमः, द्वारका नायकाय नमः, ओम वारिने नमः, वृंदावनांत संचारिणे नमः, तुलसीताम भूषणाय नमः, मुष्टिका सुरचारिणे ओम संसार वैरिणे नमः, ओम कंसारहे नमः, ओम मुरारहे नमः, नरकांतकाय नमः, सिमतमहर्त्रे नमः, नरनारायणकाय नमः, उच्चकृष्णाम्बरधराय नमः, ओम आयिने नमः, परमपुरुषाय नमः, अनादि ब्रह्मचारिणे नमः, कृष्णाविष्णुकर्षकाय नमः, विश्वपरक्षेत्रे नमः, दुर्योधनकुलान्तकाय नमः, विदुरकुलवरदाय नमः, विश्वप्रदर्शकाय नमः, ओम सत्यवाचे नमः, सत्यभामारताय नमः, ओम जयिने नमः, ओम सुभद्रापूर्वजाय नमः, ओम विष्णवे नमः, विष्णु जगाय नमः, ओम श्री जगद्गुरवे नमः, जगन्नाथाय नमः, ओम जगन्नाथ ओम येणुनाद विशारदाय नमः, विश्वाशुंचके नमः, बाणासुर ग्रंथकाय नमः, विदुषधात्रे नमः, ओम सत्यसंकल्पाय नमः, ओम वहिर्भरसंतकाय नमः, ओम पार्थसारथे नमः, ओम अव्यक्ताय नमः, गीतामृतमोदधे नमः, कार्यफलिमाणिक्यरंगीषिपदाय नमः, ओम दामोदराय नमः, यत्नभोक्त्रे नमः, दानवेन्दुविनाशाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम परब्रह्मणे नमः, पर्णगाशवाहनाय नमः, जलक्रियासमासक्तवस्त्रहारकाय नमः, ओम पुण्यश्लोकाय नमः, तीर्थपदाय नमः, ओम वेदवेद्याय नमः, ओम दयानिधे नमः, सर्वभूतात्मकाय नमः, सर्वग्रह रूपिणे नमः, ओम परात्पराय नमः, ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, इति अष्टोत्तर शत तुलसी पत्रम समर्पणम भगवान श्री विष्णु यतां नमः, ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, इति तुलसी पत्राणि समर्पयामि, पुष्पं च समर्पयामि। गणपतीचा दुर्वा वगैरे भाऊ आहेत ना दादा, दुर्वा दुर्वा भाऊ झाला गणपती ना, दुर्वे अमृत संपण धर्म पापन दुर्वांकरण तुळशी पत्र झालं। आता उद्बत्ती ओळून घ्या देवांच्या अंगावर, वनस्पती रसर भूत गंधाट्युतमहसर देवाणां धूप हम समर्पयामि, ओम वेदधूः कथिता व्यकल्पयन् मुखं तुमसुख बाहु का उत्पादा उच्चेते। उद्बत्ती ओळली, दीप दाखवून द्या, दिवाच ओळून घ्या, निरंजन ओम ब्राह्मण संतमाजन शुद्र अजायत वर्ति संयुक्त वर्णिना युतम मया दीपम गृहान देवेश त्रैलोक्या दीपाणि समर्पयामि, धूपम दीपंच दर्शयामि। आता प्रसादाचा जवळ घ्या, दोन वाट्या घ्या, एक घरातल्या देवांची एक वाटी द्या, एक आपल्या सत्यनारायणच्या चौरंगावर ठेवायची आहे, जेव्हा तुळशी असेल तुळशीला नंतर ठेवून द्या। नैवेद्यम प्रसाद नैवेद्यम, नंतर मग भोजनाचा नैवेद्य होईल, तेव्हा भोजनाचा नैवेद्य दाखवा। आता प्रसाद नैवेद्य दाखवा। ओम चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्य अजायत तुळशीपत्र घाला, प्रसादावरती तुळशीपत्र ठेवा, हातात तुळशीपत्र घ्या, पाणी घ्या, तुळशीपत्रासह पाणी शिरवायचं आहे, तुळशीपत्रेन जलम निक्षिप्य ओम शर्करा खंड खाद्यानि च आहारंच भक्ष भोज्यंच नैवेद्यम प्रसाद नैवेद्यम संवाहक प्रसाद नैवेद्यम श्री सत्यनारायणाय नमः, सत्यनारायण देवता नमो नमः। तुळशीपत्राचं पाणी तमा सोडून द्या, नंतर फक्त हाताने दाखवा देवांना प्रसाद। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यामध्ये पाणीयम समर्पयामि, ताम्हणात पाणी सोडा दादा, नैवेद्यामध्ये पाणीयम समर्पयामि, उत्तरा पोषणम समर्पयामि, हस्त मुख प्रक्षालनम समर्पयामि, करद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि, इति पूजा नमस्ते नमो नमः। हा आता हातात फुलं घ्या दादा, आपण उडे ठेवलेले आहेत, फळं ठेवलेली आहेत, ती भगवंताला अर्पण करूया। मुखवासाते पुटी फलम च समर्पयामि,
भूगिफलम महद्वियम नागवलेरिकृतं तांबुलानि प्रतिगृह्यताम विष्णवेताम मूलम महालक्ष्मी देवताः ताम मूलम मुखवासाते समर्पयामि। फळांवरती फुलं घाला, फळं अर्पण करायची आहेत। फलेन फलितं सर्वं त्रैलोक्य सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफला युर्मनोरथः इति विविध फलानि च समर्पयामि। कालो ऋतु कालद्भव फलानि च समर्पयामि। नारळवरती पण ठेवा, नारिकेल फलानि च समर्पयामि। दक्षिणा ओम नमस्ते नमो नमः। हिरण्य गर्भ गर्भस्थम हेम बीजो विभावसो अनंत पुण्यदमताः शांतिं प्रयच्छ मे दक्षिणाञ्च समर्पयामि। नमस्ते नमो नमः इति श्री सत्यनारायण देवताः पूजनम्। ततस नमस्ते नमो नमः सत्यनारायण देवताः पूजनम्। अस्तु धर नैवेद्य झालेला आहे, सत्यनारायण पूजा झालेली आहे। आता कथा भाग थोडासा ऐकूया आपण। कथा सांगतो मी, ऐका। श्री गणेशाय नमः। श्री सत्यनारायण देवताः कथा भागः। अथ प्रथमोऽध्यायः। पुरातु नमिष्यारण्ये श्री सुत शौनकादिकान् कथा कथये दिव्यं सत्यनारायणश्च। श्री नारदो निगमशास्त्र विशारदश्च वैकुण्ठमेव गतवान् भगवत् समीपं गत्वा विनम्र शिरसः कथये सज्जनानां दुःखं तस्य शमनं। भगवान् उवाच सौभाग्यं सङ्गतीकरं विजयप्रदं च दुःखादीनां प्रशमनं सबन्धुवर्गैः। मानवा खलु यथा विधिवत् करोति विद्वांसस्तथैव धनवान् प्रभवेन शङ्कः। भक्त्या सुचालोके नरकादेवतम् इह सौख्यं परं भुक्त्वा चान्ते मोक्षम् आप्नुयात्। भातृविनमिष्यारण्यामृते सुतमुनिनी शौनक नावाच्या ऋषींना ही दिव्यव पवित्रशी कथा सांगितलेली आहे। सुत म्हणाले, ऋषीओ एकदा नारद महर्षी तिन्ही लोकात फिरता फिरता भूकात आले असता त्यांना सारे लोक दुःखी व कष्टी दिसले। त्यांचे दुःख जावे म्हणून ते वैकुंठाला गेले। तिथे त्यांनी श्रीकृष्ण दर्शन घेऊन त्यांना प्रार्थना केली। ती ऐकून श्रीकृष्ण नारदांना याचे कारण विचारले। नारदान लोकातील लोकांना सुखवण्याचा उपाय विचारतात। ते सांगितले की हे नारदा, सौभाग्य देणारे संतती यश कीर्ती वैभव वाढवणारे असे श्री सत्यनारायणाचे व्रत आहे। जो कोणी सत्यने व्यक्त करील तो पूर्ण सुखी होईल। हे श्री विष्णूचे वचन ऐकून नारद नमस्कार केला। मृत्यू लोक येऊन दुःखी लोकांना सांगितले व ते सर्व करून लोक सुखी झाले। जे कोणी हे व्रत करतील तेही सुखी होतील। ती श्रीमत सत्यनारायण युक्त कथा या नारद विष्णू संवादो नाम प्रथमोध्याय। ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः। श्री सत्यनारायण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। फुल भाऊ वंदा देवन फुल पुरुषोत्तम भाऊ वाला आणि पुढे हातात घेऊन बसा। आता द्वितीय अध्याय सुतवाच। काश्यात इंद्र विपीडितो विश्वरो ह्यासि सदा भिक्षुकाः भिक्षार्थं गतवान् सदा तदा स्वपुरतो विश्वरो हरिः आगत्य वद्येव तैन्य हरणं श्री सत्यदेव व्रतं तत्कृत्वा विनायको धनपतिर्जातो विमुक्तो भवात्। व्रतं कृतं दृष्ट्वा काष्ठक्रेता तथा करोत् दरिद्रीवनस्य सोऽपि जातो महाधनाः व्रतमेतद् दृश्यं रम्यं य करोति सदा नरः सुखानि समस्तानि स्वागत्य द्वरे पदं। काशी क्षेत्रामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता। रोज मागून तो आपले पोट भरत असे। एक दिवस त्याने भिक्षा मागताना आपल्या देवाची करुणा भाकली। ती प्रार्थना ऐकून देव त्याच्या समोर एका गरीब रूपाने प्रगट झाले। त्याने त्या गरीब ब्राह्मणाला विचारले, त्या ब्राह्मणाला विचारले, महाराज तुम्ही दुःखी का? त्या ब्राह्मणाने कारण सांगतात जे म्हणून त्यांना सत्यनारायणाचे उत्तर देण्यास सांगितले ते त्या गरीब ब्राह्मणाने केले। त्यामुळे तो श्रीमंत व कीर्तिमान झाला। एका गरीब लाकडी विकले आणि त्या ब्राह्मणाकडून समजावून घेतले व ते श्रद्धेने केले। त्यामुळे सुखी व दुःखमुक्त झाला असे तत्काळ सज्जनाचे तो व्रत करील तो सर्व दुःखात मुक्त होऊन सुखी होईल। इथे श्रीमत सत्यनारायण कथा या दारिद्र्य मोचनो नाम द्वितीयोध्याय। ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः। श्री सत्यनारायण भगवान की जय। अथ तृतीयोऽध्यायः। अस्तुत उवाच राजा चोलकामुखो नाम प्रजापालन तत्परः सर्वसमायुक्त पुत्र हनिस्तदवर्ततम्
व्रतानि सर्वाणि कृतानि तेन प्राप्तेर्न पुत्रस्य तापि जाता नात्वा व्रतं सन्तितिदं पवित्रं नद्यास्तटाके यत्पालः व्यापारा तत्र साधुरेका समागताः तटाके स्वपि जातः सुविस्मितः नावचरेषु संस्थाप्य वेश्य नृपमण्डपं किं करोषि नृपश्रेष्ठ कथ्यतां साधुर्ब्रवीत तत्कृत्वा वचनं साधुर्वाच नृपुङ्गवाः मया पुत्रस्य लाभार्थं व्रतमत्र विधीयते विधानं तद्व्रतस्यापि ज्ञात्वा साधुं दानिताः शीघ्रं गृहं समागत्य स्वभार्यायै वचनोऽब्रवीत यदि स्यात् सन्ततिस्तर्हि करिष्ये व्रतमुत्तमम् व्रततनया जाता सापि जाता विवाहिताः व्रतस्मृतिविन्यासन्त्या मातृसहितवणिक चन्द्रकीरत्नसारपुरीं दत्त्वा वच्युचेः तौ शीर्षावकृपादेशात् प्राप्तुं कारागृहं महत् भार्या पुत्रस्यैव प्रभावेन विमोहितोः नृपान् भृत्यैव तत्र धनं सम्पदां नाव ततौ समारुह्य चागतौ तथा च भार्पूर्वे उल्कामुष्णवाचराजदाष्पवक्षति म्हणून त्याने भद्रशिलानदीच्या किनारी एका मोठ्या मंडपात श्री सत्यनारायणाची पूजा करण्यास प्रारंभ केला. बाहेर रोषणाई केली होती, मंगलवाद्य वाजत होती. नदीमधून साधुवाणी नावाचा व्यापारी व्यापारासाठी एक गलबत घेऊन चालला होता. तो तिथे उतरला. त्याने मंडपात येऊन राजाने पाहिली, त्यानंतर महाचे कारण सांगितले. त्याने तत्काळ आपल्या गावी परत येऊन आपल्या पत्नीला लीलावतीला हे सांगितले. संतती होतात आपण हे वृत्तगृह असा संकल्प केला. पुढे त्याला मुलगी झाली, तिचे नाव कलावती ठेवले. पुढे ती मोठी झाली, तिचे लग्न झाले. तरी सुद्धा त्या साधुवाणाने पूर्वी नवसी पूजा केली नाही. केलेला नवसीसून साधुवाणी जावायला बरोबर घेऊन चंद्रकिराच्या रथानगरी व्यापारासाठी गेला. चेतीपिढी घरून थटाने व्यापार करत असताना देवाच्या अवक कृपेने राजाच्या खजिनात झालेल्या चोरीचा त्याच्यावर आ येऊन त्यांना राजाने तुरुंगात टाकले. साधुवाण्याच्या गावी त्यांच्या वळ्यावरून दरोडा घालून त्या घरात सर्वस्व चोरून नेले. पुढे साधुवाण्याच्या स्त्रीने व मुलीने भिक्षा मागून हे व्रत केले. त्यामुळे देवाने राजाला दोघा निरपराध वाण्यांना सोडण्याचा दृष्टांत दिला. त्यांना दोघांनाही सोडले. मग त्याने दुःख देऊन खुश केले. साधुवाणी राजचंद्र घेऊन त्यांना घेऊन आपल्या गावी येण्याकरिता निघालेला आहे. जी श्रीमद सत्यनारायण नित्य कथा या प्रसाद महात्म नाम तृतीय संतती महात्म संतती प्राप्तीर संततीर प्राप्तीर नाम तृतीयोध्याय. ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. अथ चतुर्थोऽध्यायः यद्रे नदी तीरे नाव कारण संस्थाप्य स्थितवन्तौ तौ प्रवास शमीबलौः तयोः परीक्षार्थत्र भिक्षुवेषधरो हरिः तत्रागत्या द्रविद्येव किमस्ति तरुणो स्थितं साधुर्धनमदान्दाः साधुर्धनमदान्दाः सन्वाच वचनं यतिं न धनं तु लता पत्रादिकं च तरणौ मम तथा सत्यब्रवीद्देव देवोक्ति सत्यतांगता तदृष्ट्वा मूर्छिता साधुर्गच्छ शरण विभुम कृपया जगदीशस्य जात साधुनाथ नावुदा समारुह्य स्वग्राम गमनं कृतं श्रुत्वा दुःखात् वार्ता कृत सत्यवता सती पूजार्थं कन्यकां युक्तां पतिं समागतः साऽपि पूजा सम्पूर्णः श्रुत्वा पति परायणः तीर्थ प्रसादं संत्यज्य पतिं द्रष्टुं समागतः पतिना समग्नं तां नौकां श्रुत्वा रुरोधः साधूनां प्रार्थितो देवो विप्युवाच गगनस्फुटं त्यक्तप्रसादा ते कन्या यदि गत्वा गृहं पुनः द्युतप्रसादा प्राप्ता चेत् सर्वं लप्स्यति यद्गतं तया तथाविधं कृत्वा साधु जातः सुखान्वितः यः लोके सुखं भुक्त्वा तान्ते मोक्षपुरं तान्ते सत्यपुरं यौः इति श्रीमत्सत्यनारायणकथायां प्रसादमहात्म्यनामो चतुर्थाध्यायः. राजाचा निरोप घेऊन साधुवाण घेऊन निघाले असता वाटेत नदीच्या काठावर बसले असता देवस्थानाच्या वेशात आले व ते साधुवाणीला विचारू लागले शेठजी आपल्या लग्नात काय आहे. साधुवाणी म्हणाला की आमच्या फक्त विजी व पाणीच आहेत. देव तथास्तु म्हणाले. विजी व पाणी झाली. साधुवाणी दुःखी कष्टी झाला पण प्रतिष्ठा होऊन देवाला शरण जातात. देवाच्या आशीर्वादाने सर्व परत मिळाले. पुढे तो आपल्या गावी गेला. त्याला भेटण्यासाठी त्याची मुलगी
टाकूनच आली, म्हणून दहावे गणपत नाश झाले. साधू बाण्याने पुन्हा देवाची प्रार्थना करता देवाने आकाशवाणीचे वगैरे सांगितले, तुझी मुलगी तिसरा टाकून आली आहे, तिचा घेऊन परत येईल, त्यांचे गेले सर्व परत मिळेल. कलावतीचे करताच त्यांचे गेले सर्व परिपूर्ण परत मिळाले. साधू आणि घरी जाऊन तुझी बोललेल्या सत्यनारायणाची पूजा केली आणि या लोकात करून तो देवापासी गेला. तिथे श्रीमद सत्यनारायण कथायाम प्रसाद महात्म नाम चतुर्थोध्याय. ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. श्री सत्यनारायण भगवान की जय. नमस्ते नमः. अथ पंचमोध्याय. उवाच अंगजो पाजनंग पशु तथा शांति शांति लाभार्थ सीता गौरक्षकस्तत्र सत्यपूजा भक्त्या कृता तदा राज्ञे प्रसादस्तैर्दत्तेन सो नारदोलिज्जितः नष्टपुत्रो धनो राज्यहीनो जातस्तथा नृपाः व्रतं तस्मात्कृतेन जातकुशुभानुजः स्तुतेन नमिष्यारण्ये पतितं व्रत उत्तमं योषतया चरितस्य हरिर्भद्रं करिष्यति सौभाग्यं सन्ततिं येषः तदमादरेण योषतया उत्तमितं प्रकरोति कोऽपि सोऽपि प्रभोर्भगवतः करुणाकटाक्षात् दुःखं जहाति सुखम् अक्षयमातनुति सुखम् अक्षयमातनुति. नमस्तुते नमो नमः इति पञ्चमोऽध्यायः. एक मिनट, एक मिनट. हेलो हेलो दादा, हा नमस्कार. आले का त्या? हो काय प्रॉपर 12 एक त्यांना म्हणे 10-15 किंवा 12:30 हा अर्धा तास चालू आहे पूजा माझी. हो कारण दादा अर्धा तास. ओके ओके. पूर्वी आता मराठी त्याचं राहिलं होतं ते आपण ऐकलं. पूर्वी अंगध्वज नावाच्या राजानं रणात जाऊन खूप शिकार केली. पुढे विश्रांती घेण्यासाठी तो एका वडाच्या झाडाखाली सर्व शिकार ठेवून ती स्वस्त बसला असता. त्या झाडाच्या दुसऱ्या बाजूस काही गुराख्यांनी श्री सत्यनारायणची पूजा केली होती. त्यांनी देवाचा प्रसाद झाडामागे बसलेल्या राजाला उठवून दिला, झिटकारून टाकला आणि सर्व शिकार घेऊन राज्याशीनच निघाला. राज्याच्या विष्णू येऊन पाहतो तर सर्वत्र मोडतो होऊन राज्यसिंहाचा आढळले. राजा तुकड्यात रानात गेला, तेथील ठिकाणी जाऊन श्री सत्यदेवाची पूजा करून क्षमा मागितली. आनंदी आनंद. नंतर सत्यनारायणच्या कृपेने सरस्वती बघून शेवटी स्वर्ग भवनी गेला. अशी तत्काल भक्तीभावने करील त्याचे परमेश्वर संपूर्णपणे कल्याण करील, तो दुःखमुक्त होऊन सुखी होईल. इति श्रीमत सत्यनारायण व्रत कथायाम व्रत फल निर्देशो नाम पंचमोध्याय. ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. सत्यनारायण कथा भाग संपूर्ण. नमस्ते नमो नमः कथा भाग. नमस्ते कथा भाग संपूर्ण. अस्तु अस्तु. नमस्ते नमो नमः. आता घ्या, आता आपण आरती करूया. आरती घ्या. आरती तर घ्या म्हणे. एक मिनिट हा. आरती घ्यायच्या अगोदर एक पळीमध्ये पाणी घ्यावर, त्याच्यात एक फूल घ्या, गंधा अक्षर म्हणजे त्या बुडवून ते फूल पळीवरती ठेवा. पळी उजव्या हातात धरा देवांच्या समोर, देवांच्या समोर फुलं घ्या. हा लहान फुल घ्या बाई. हा पळी धरली गंधाक्षण. हा रक्ष रक्षक ना दक्ष रक्षत्रय लोक रक्षक भक्तानां भयंकरता प्राता भव भवान द्वै मातृपा शिंदो क्षण मातुर अग्रज प्रभ वर्धस्वरंदेहि वांचितं वांचितार्थात म्हण अनेन म्हण अनेन अनेन हा अनेन सफलार्घेन फल दोस्तु सदा मम विशेष अर्घ्यम समर्पयामि. फक्त पळी दादा गणपतींच्या कपाळी लावा. गणपती आहे ना आपण त्यांच्या कपाळी लावा. पळी आपल्या कपाळी लावून घ्या. अजून समोर कोण आहे त्यांच्या कपाळी लावून द्या. दादा तर बाहेर शाळेत गेलेला आहे ना. बर सवन पण नाहीये. हा पाणी सोडून द्या, तांबडा सोडून द्या.
अर्घ्यम समर्पयामि। तो गणपती गुळ गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे ना गणपतींना आपण, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला गणपतींना, हा त्याच नावे पाणी फिरलं, गणपतींना नैवेद्य दाखवून द्या गुळ खोबऱ्याचा, कारण देवांना प्रसादाचा नैवेद्य झाला, गणपतींना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असतो। नमस्तुते नमो नमः इति नैवेद्य समर्पण। आता आरतीचं ताट घ्या, आरतीचं ताट घ्या, गणपतीची देवीची सत्यनारायणाची आरती मी म्हणतोय। सुख करता दुखा हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम गोपाजयाची सर्वांगी सुंदर सेंद्राची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाखचित परात गौरी कुमरा चंदनाची कोटी मकेशरा हिरे जळित मुकुट शोभतो परा नृणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोड वक्र नयना दास रामाचा वट पाही सदना संकटी पावा वेदी पाही रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी भारी अनाथ नाते रमते वारी वारी जन्मावरणाते वारी हरे परलोकाची वारी जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे संयोनी जय देव जय देव त्रिभुवनी भोळी माता जैसे नाही चारी समदे परंतु जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे संजीवनी जय देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न हो दासा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी अंबे सोडी आशा नरहरी तज्जन झाला माधव तज्जन पद पंकज लेशा जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी उदैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जय देवी बंसीधर परवर जय मथुरावासी जय मथुरावासी तमके जोगजलालम तमके जोगजलालम जय बन कोपासी दारुण पर की कृपा की जय अभिलाषी जय अभिलाषी गोकुल की सुगराई मथुरा की चतुराई क्या कहूं मैं कैसी जय जय निरंकुश त्रिभुवन के सैया मथुरा के राजा पंचाती करता हूँ भावाती करता हूँ तुमको अज भैया जय देव जय देव कान में कुंडल अच्छो तिलकम मुलको वृंदावन में गौ वृंदावन में गौ रात सुत हर कम खेरत गावत नाथ सुत जो नंदन को हर जो नंदन को बलहारी वादिन को दामोदर सुत हर कम जय जय निरंकोर त्रिभुवन के संया मथुरा के राजा पंचारती करता हूँ भावारती करता हूँ तुमको अज भैया जय देव जय देव साहेब पन वारी गदकनिका तारी शरणांगत प्रभु वत्सल शरणांगत प्रभु वत्सल कुबजा उद्धारी भार भीतर देखो तुमको बलहारी तुमको बलहारी यादव मानिक साथ यादव मानिक साथ करोपकधारी जय जय निरंकोर त्रिभुवन के संया मथुरा के राजा पंचारती करता हूँ भावारती करता हूँ तुमको अज भैया जय देव जय देव लवतवती विक्राला ब्रह्मांडी माला विषय कंठ काला धुने गाड़ा लावण्य सुंदर मस्तक बाड़ा तितो निया जड़ जिम्र वाहे जुजोड़ा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती गोवाड़ भावार्थी गोवाड़ कर्पूर गौरा जय देव जय कर्पूर गौरा घोड़ा नैनी विशाला अर्धांगी पार्वती विभूति कंठ नीला ऐसा शंकर शोभे उमा विल्धाड़ा जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा
जय देव जय देव शंकरा स्वामी शंकरा हरत कोवाड़ भावार्ति कोवाड़ पुर गौरा जय देव व्याघ्राम भर पानी भर सुंदर मुनारी पंचान नमोन उपकारी चित कोटि के वीत वाद्य उच्चारी रघु कुल तिलक राम संतरी जय देव जय श्री शंकर राहु स्वामी शंकर हरत कोवाड़ भावार्ति कोवाड़ पुर गौरा जय देव कापूर लावून घ्या दादा कर्पूर गौरम गुणावतार संसार सारम यंत्र सदा वसंतम ध्यारविंदे भवं भवानी स्तुतो नमामि कर्पूरार्तिक्य महानिरांजन समर्पयामि कर्पूरधूपाणि दीपाणि समर्पयामि खाली ठेवा त्याला पाणी फिरून घ्या कर्पूरार्तिक्य कर्पूर दीपानि समर्पयामि कर्पूर दीपं सुमनोहरं तिष्ठामि देववर प्रसितमय्यं पापंधकार त्वरितं निवारय प्रज्ञान दीपं मनसि प्रदीपय चंद्रादित्य धरणि आर्तिक्यं प्रतिगृह्यतां कर्पूरार्तिक्य महानिरांजन समर्पयामि कर्पूर दीपानि दीपानि समर्पयामि देवांना दाखवून द्या आपण घ्या देवांना कुठे दाखवा करोमि यज्ञ सकल परस्मै नारायणोति समर्पयामि अचितं केशव राम नारायणस्तामुदरवास्ते हरि सिद्धं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंत्र पुष्पांजलि अक्षत घ्या पूर्वे सन्ति देवा ओम राजाधिराजाय प्रसयसायिने नमो वयं वैश्यवनाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैश्यवनो दधातु कुबेराय वैश्यवनाय महाराजाय ते नमः ओम स्वस्ति साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्यम महाराज्याधिपत्यमयम समन्तपर्यायस्य सर्वौम सर्वायु संतदाह परार्थात पृथ्वी समन्तपर्यन्ताः एकराणीति तपेश श्लोको विगीतमृता परिवेष्टारोतस्यावसन गृहे आवीक्षितस्य काम्प्ले विश्वे देवाः सभासुदैति ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात ओम देव्यै ब्रह्माणे विद्महे महाशक्तये च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम भास्कराय विद्महे महत्प्रीतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात इति मंत्र पुष्पांजलि श्री सत्यनारायण देवाय महाविष्णवे अर्पणमस्तु महागणपति देवता अर्पणमस्तु हम नमस्तुते नमो नमः हाँ झालं उभे राजा दा एक फेरी करून घ्या ज्ञानी काणीचे पापाने त्राणी त्राणी जन्मांतरिक्षाणीचे प्रदक्षिणा पदे पदे एक प्रदक्षिणा घालून उभे राहा नमस्कार करा नमस्कार स्थितीमध्ये उभे राहा प्रार्थना करू देवांना आपण सावकाश ज्ञानी काणीचे पापाने त्राणी त्राणी प्रदक्षिणा पदे पदे हा हात जोडा आवाहन जाणामी न जाणावी तवा अर्चनम पूजा चैवन जानामि क्षम्यतां मे परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत् कृतं मया देव परिपूर्ण तदस्तु मे गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगताः सुख सम्पत्ति
पुण्याय चित्तवदर्शनात् यदक्षरं तदभ्रष्टं मात्रायिनं चेद्भवेत् तत्सर्व क्षम्यतां कुरु मे देव तत्सर्व क्षम्यतां कुरु मे देव तत्सर्व क्षम्यतां कुरु मे देव एक शरणांगत मुद्रा घालता शरणांगताने नमस्कार करा नाही तर साधा नमस्कार केला तरी चालेल नमस्कारो मे देव विष्णु देवा देव देवता विष्णवे नमः विष्णवे नमो सत्य नारायण भगवान की जय नमस्ते नमो नमः नमस्ते नमो नमः हे बघा सत्यनारायणचं आहे त्यांची पूजा करून घ्या पोतीची पूजा कर सरस्वती पूजन म्हणतात त्याला पुस्तक रूपेणी सरस्वती देवता पूजनम या कुंडे तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासन या ब्रह्मास्तुत शंकर प्रभुतिभिः देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जात्यापहासि सरस्वती पूजनम गंधाक्ष पुष्पाणि संपूजयेत देवीचं पूजन केलेलं आहे ब्राह्मणाला गंध लावला अशी कल्पना करा ब्राह्मण देवता हा पूजनम नमस्कारो मी आशीर्वाद नमस्कार करते बर का हो 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 संवत्सर दीर्घमायुर्भव आयुष्यवाणमस्तु अखंडित सौभाग्यवती भव धनधान्यादि समृद्धिरस्तु पुत्र पौत्रादि समृद्धिरस्तु नमस्तमनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाभावे सहस्रनामने पुरुषाय सहस्रकोटियुगधारिणे नमः ब्राह्मणाय नमो नमः अस्तु इति पूजनम् अद्य दिने श्री सत्यनारायण देवताः तत्प्रत्यर्थ अष्टदिक्पाल अदित्यादि नवग्रह गणपती देवताः पूजनम् तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु 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 विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः याप्रमाणे आजची आपली पूजा झालेली आहे छान नमस्कार करते तुम्हाला हो करा करा अखंडित सौभाग्यवती भव धन